चूल ज्यावेळेस लक्षण असतं त्यावेळी आपण अग्निकर्मासाठी मृत्तिका शलाकेचा उपयोग करतो. ज्या ठिकाणी तीव्र शूल असेल त्याच जागी हे कर्म केलं जातं. मृत्तिका शलाकेचा वापर करताना ती शक्यतो अणकुचीदार नसावी. ज्यावेळेस आपण मेणबत्तीचा उपयोग मृत्तिका शलाका गरम करण्यासाठी करतो त्यावेळी त्या ठिकाणी विद्याच्या जागेवर एखादा कागद ठेवणं आवश्यक असतं, कारण